जनकल्याण फाउंडेशन आणि नागेश करटगी फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना जनकल्याण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार राजेंद्र हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण पुरस्कारांचं थाटात वितरण करण्यात आलं. जनकल्याण फाउंडेशन आणि नागेश करजगी फाउंडेशनतर्फे डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना जनकल्याण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जनकल्याण आणि नागेश करजगी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करीत आमदार भारत भालके आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पुरस्कारामुळं इतरांनासुद्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळतं असं मनोगत व्यक्त केलं. ज्या सर्व सन्माननीयांना पुरस्कारानं वितरित केलं त्या सर्वांना माझ्या मनापासूनच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. राजेंद्र हजरेजी, आज तुमचा 56वा वाढदिवस आहे. तुम्ही आमच्यापेक्षा 3-4 वर्षांना लहान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आदरणीय पवारसाहेबांना तर आम्ही अंतकरणापासूनच आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक होऊन पांडुरंगाला साकडं घालतोय की हा नेता देशाच्या गाडीवर आम्हाला बघायला मिळावा. काही जणाला पुढं पडलं असेल की हा काँग्रेसचा आमदार आहे, तर मी कुणाला भेदभीत नसतो, कारण ती काकांना माहिती आहे माझा स्वभाव की मला पहिल्या निवडणुकीत हेनी सगळ्यांनी भीती घातली होती, तू कशाला उभारतो म्हणून. कारण माणसाला तुम्ही ज्यांनी पुरस्कार मिळवला त्याच्यासाठी मी हे सांगतोय. ज्या वेळेला अंतकरणामध्ये माणसाचं स्वतःचा आत्मविश्वास स्वतःच्या अंतकरणावर असला पाहिजे की मी नदी पार करू शकतो, मी ही स्पर्धा जिंकू शकतो, या भावनेनं आत्मविश्वासानं ज्या वेळेला माणूस एखाद्या छत्रामध्ये उडी घेतो त्यावेळेला ती छत्र निश्चितपणानं काबीज करू शकतो. त्याच भावनेतून आपण सर्व छत्रामध्ये काम करायची तयारी ठेवली पाहिजे. ते राजेंद्र हजारेजी करतायत आणि म्हणून तुमचा 56वा वाढदिवस आहे. पुढच्या वाढदिवसाला नक्की मी मंत्री म्हणून तुमच्या कार्यक्रमाला येईन. आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतो कारण माझा आत्मविश्वास मोठा आहे. त्या ठिकाणी 400-450 बक्षीस मिळाली या खात्यामुळे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहतोय. वेगवेगळ्या चर्चा या खात्याच्या बाबतीमध्ये होतात, असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणून आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे. म्हणून अतिशय चांगले पुरस्कार तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. अतिशय मला समाधान झालं की आपण आलेल्या कार्यक्रमाला, कारण अनेक पुरस्काराच्या बाबतीत आपण अनेक अनुभव घेतो. जनकल्याण आणि करजगी फाउंडेशनला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण समाजामधल्या अतिशय चांगल्या मंडळींची या ठिकाणी दखल घेतली आणि या व्यासपीठावर आणून तुम्ही हे सगळे हिरे सगळ्यांना दाखवले, बघायला मिळाले, त्याबद्दल तुमच्या दोन्ही फाउंडेशनला मनापासूनचं तुमचं अभिनंदन करतो. यावेळी ज्येष्ठ नेते बळीराम साठे, राजेंद्र हजारे, डॉक्टर बंडोपंत पाटील तसंच पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींनी आपले विचार मांडले. पुरस्कार प्राप्त ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, तसंच उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू व मित्रांनो, एक तर कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही. नाना मला बोलण्यापेक्षा जरा काम करायला जास्त आवडतं, त्यामुळे मी ह्या बाबतीत थोडा मागा आहे, पण हळूहळू काकांच्या सान्निध्यात आबांच्या सान्निध्यात राहून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जसं म्हटलं की पुढल्या वर्षी तुम्ही मंत्री होऊन येणार आहे, मी पण असं प्रत्येक वेळेला अडचणीत प्रयत्न करून सक्सेस होण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतोय. मी 10वीला असताना बी टी पाटील सरांनी एक वाक्य सांगितलेलं होतं, कोशिश करणे वाले की हार नाही होती. आणि आत्तापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक फील्डमध्ये कोशिश करून मॅक्झिमम सक्सेस होण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त आमदार भारत भालके आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते राजेंद्र हजारे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.